जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील जांभली येथील अंगणवाडी शाळेचे दिनांक 4 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पत्रे उडाल्याने या अंगणवाडी इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे। तेव्हापासून आजपर्यंत वेळोवेळी संबंधित अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे जांभली येथील ग्रामस्थांनी तक्रारी करून अवघा महिना होत आला तरी देखील अंगणवाडी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती अद्याप झाली नसल्याने गेल्या 4 जूनपासून अंगणवाडीतील 30 ते 40 लाभार्थी हे अंगणवाडी शाळेपासून वंचित असून सदर अंगणवाडी सेविकाही तिच्या घरी अंगणवाडीच्या बालकांना आहार शिजवून देत आहे। फक्त शिधा घेण्याकरिता मुले येतात व शिधा घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त होत असून वेळोवेळी तक्रारी देऊन देखील अद्यापपर्यंत जांभली येथील अंगणवाडी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी दिली आहे। त्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। अंगणवाडीची इमारत नसल्याकारणाने अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचे मोठे हाल होत असल्याची देखील तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील जामालीचा उत्तारपाडा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय मोलगी अंतर्गत असलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे 4 जून 2023 रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पत्रे उडाले होते। त्या घटनेस 1 महिना होत आला असून तरी प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे अंगणवाडी सेविका व बालकांना बाहेर बसावे लागत आहे। तरी प्रशासन व ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंचांनी लक्ष न दिल्यामुळे वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। मोलगी प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।